एकच भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे एकाच भाजीच्या आपल्या वेगवेगळ्या चवी आपल्या चाखायला चा मिळतात चला करूयात कोबीची मस्त अशी भाजी फोडणीसाठी घ्यायचं एक चमचा तेल जिरं हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट हे सगळं तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं चा। त्यामध्ये जी कोबी आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकायची कोबीची भाजी टाकायची बटाटा टाकायचा आणि सर्व मिक्स करायचं झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची भाजीला एक वाफ काढून झाली त्यामध्ये आता हळद टाकायची लाल मसाला जिरेपूड दोन चमचे दही टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार आणि सर्व मसाल्यामध्ये ही भाजी मिक्स करून घ्यायची भाजी मिक्स केल्यानंतर त्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकायचा आणि आलं टाकायचं आणि झाकण ठेवून ही भाजी शिजू द्यायची भाजी आपली तयार गॅस मी बंद करते वरून कोथिंबीर टाकते अशी ही चवीला चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागणारी कोबीची भाजी एकदा जरूर ट्राय करा आणि आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला आत्ता आवडली असेल तर तुमच्या प्लीज तुमच्या आवडत्या फ्रेंडला शेअर करा